नमस्कार चुतीयागिरी या शीर्षकाखालचा हा व्हिडिओ आपल्याला बघून जरास आश्चर्य वाटेल आणि कदाचित मी या शब्दाचा निषेध व्यक्त करतोय की काय असं वाटेल पुन्हा सगळे मला म्हणतील की निषेध व्यक्त करता करता हाच वेग शब्द तुम्ही किती वेळेला वापरणार आहात मी निषेध वगैरे करायला आलेलो नाही आहे काय आपल्याकडं वेगवेगळी शब्द त्याच त्याच अर्थाची पुन्हा पुन्हा वापरायची सवय आहे आपण सारखं म्हणतो बघा डोक्याला हेडॅक झाला अरे हेडॅक गुडघ्याला नसतो होत हेडेक डोक्यालाच होत असतो हेडेकचा अर्थच डोके दुखी असा आहे त्यामुळे डोक्याला हेडेक झाला हा शब्द आपण रित्या वापरत असतो हेडेक या शब्दातच डोकं अंतर्भूत आहे नवरात्रीचे नऊ दिवस असा आणखी एक शब्द आपण वापरत असतो अरे ज्या शब्दातच नवरात्र आहे ना तिथे नऊ दिवस कशाला वापरायचं चार महिने चातुर्मास असा एक शब्द आपण वापरत असतो चातुर्मास आहे ना त्यात मग पुन्हा चार महिन्यांचा खुलासा करायचा कशासाठी पण नाही आपल्याला ती सवय लागून गेलेली आहे अगदीच आपण त्या शब्दांना इतक्या सहजपणे वापरत असतो की आपल्या लक्षातही येत नाही की आपण पुन्हा पुन्हा ते शब्द त्याच अर्थाची वापरत आहोत तसे सत्य वस्तुस्थिती हा शब्द आपण वापरत असतो बघा आता वस्तुस्थिती ही सत्य असते त्यात काय एवढं विशेष तसं मला या संजय राऊतांनी वापरलेल्या शब्दाचं आश्चर्य वाटत नाही वेड्या माणसाने वेडेपणा केला असं आपण म्हणतो का कधी तो वेडा होता आणि तो, तो, न, तो, तो ले ले, जे वागतोय त्याला वेडेपणाच म्हणतात किंवा जो वेडेपणा करत असतो ना तो वेडाच असतो त्यामुळं संजय राऊतांनी वापरलेल्या शब्दाविषयी मला आक्षेप घ्यायचं कारण नाही कारण त्यांनी जे काही केलं आहे ते त्यांच्या नावाचा समानार्थी अर्थ आता होऊ लागलेला तुम्हाला लक्षात असेल मी याचा का विरोध करत नाही म्हणजे वेड्याचा वेडेपणा म्हणत नाही डोक्याला हेडॅक म्हणणार नाही तसं संजय राऊतांनी हे केलं असं मी म्हणणार नाही कारण ते अपेक्षित आहे राऊतांचं काम कसं झालंय जरा भरकटल्यासारखं झालंय थोडस अं राग आहे असमर्थता आहे अगतिकता आहे आणि काहीतरी करून त्या सगळा बाहेर काढायचा आहे भडास मी त्यांचं दुखणं कुठं आहे हे लक्षात येत आहे त्यामुळं त्यांनी आता काही बोललं तर त्यावर वेगळं असं काही करायला पाहिजे असं अजिबात नाही आहे नाही का ते प्रत्येक वेळी शब्द बघा त्यांचे कसे असतात म्हणजे मुळातच आम्ही कोथळा बाहेर काढणार आहोत आम्ही मागून नव्हे तर पुढून कोथळा बाहेर काढणारे आहोत तर हे कोथळा बाहेर काढणे माणसं संपवून टाकणे जीव घेणे हे सगळे प्रकार जे एका प्रकारात येतात ना म्हणजे ते राणे थापडीत मारतो म्हणून जेलमध्ये गेले बिचारे दिवसभराकरता पण हे कोथळा समोरून बाहेर काढून सुद्धा म्हणजे पवारांनी यांना सांगितलं होतं की ही अशी भाषा कोथळ्याची भाषा राजकारणात महाराष्ट्रामध्ये नको यायला त्यांच्या आदरणीयांनी सांगितल्यामुळं ते भाषा बदलतील असं वाटलं होतं पण नाही त्यांनी बदलली भाषा ठीक आहे आता पवारांना खुर्ची देण्यापुरतंच मोठेपण संजय राऊत सांभाळत असतील तर ते ठीक आहे आता या कोथळा प्रकरणात म्हणजे कोथळा आम्ही समोरून काढतो म्हणणारे राऊत एवढ्यावरच थांबतात असं नाही ते त्या पोरीला काय वय त्या कंगनावचं तिला आदराने बोलावं तिला चांगलं बोलावं असलं काही अपेक्षित नाही आहे राऊतांच्यासारखा मोठ्या पक्षाचा माणूस म्हणजे त्याच्याकडं पद वगैरे सगळं काही आहे त्यांना असं ह्या छुटुरपुटूर नटीला हरामखोर म्हणलं पाहिजे म्हणजे बबनराव लोणीकर आमच्या तहसीलदार हिरोईन सारख्या दिसतात म्हणलं तर वाद गाठला होता म्हणजे हिरोईन सारख्या आहेत असं म्हटलं तर वाद झाला होता इथे तर एका हिरोईनला हरामखोर म्हटल्या गेलं त्यावर वाद, वाद। पुना -पुना पुना काय घालायचा घालायला नाही पाहिजे वाद पण राऊतांची ही भाषा त्यांच्या स्वभावाचं पुन्हा पुन्हा प्रत्यक्ष प्रमाण देणारी आहे त्यामुळं राऊतांनी या वापरलेल्या शब्दांविषयी काय बोलावं राऊत बर पुन्हा पुन्हा वापरता ते म्हणजे कळलंय त्यांना तुम्हाला ऐकायचंय काय बोललेत ते आहे तसं तुम्हाला पण तरी ऐकायचं असेल ऐकलं पाहिजे ना बरं असतं एकदा ऐकून घ्या मी बोललो ना ते मी बोललो ना छुती ये मी काय म्हटलं की त्यांची प्रकृती बिघडली आहे सगळ्यांची मानसिक आजार लागले सगळ्यांना हो त्यांनी वापरलेली ही भाषा जगाला मीडियाला आश्चर्यकारक वाटेल यात आश्चर्यकारक काहीच नाहीये मी त्यांनी स्पष्टही करून ठेवलंय की तिथे कोणीही असं तर मी खुर्ची दिली असती वय तब्येत या सगळ्या गोष्टीचा आम्ही विचार करतो आता राऊतांनी आपली खुर्ची कुणाला काढून द्यावी उद्धव ठाकरेंची खुर्ची कुणाला काढून द्यावी हा राऊतांचा व्यक्तिगत प्रश्न आहे त्यांनी कुणाची खुर्ची कुणाला द्यावी हा त्यांचा प्रश्न आहे तो त्यांनी द्यावी शरद पवारांच्या विषयी त्यांच्या मनात असलेला आदरही आपण समजू शकतो तो असला पाहिजे कोणत्याही वयोवृद्ध व्यक्तीविषयी असलेला आदर देखील आपण समजू शकतो आता त्यांनी धावत पळत जाऊन बाजूला प्रफुल्ल पटेल उभे होते बाकीची खासदार मंडळी उभी होती तरीही म्हणजे बाकी प्रफुल पटेल होते की नाही मला माहित नाही पण बाकी खासदार मंडळी होती त्या कुणीही खुर्ची आणून दिली नाही पवार आपले त्रास करून करून घेत तिथपर्यंत आले होते आणि त्यांना ते असह्य झालं म्हणून राऊतांनी स्वतः खुर्ची उचलून शरद पवारांच्यापर्यंत नेऊन ठेवली त्या आदरापोटी नेऊन ठेवली आता एवढ्यावर त्या मीडियाने धिंगाणा करायची काय गरज आहे असतील करत राऊत त्यांना नेता मानतात सर्वोच्च नेता मानतात म्हणजे ने ते बाळासाहेबांचेही शिष्य आहेत आणि यशवंतरावांच्या आदर्शावरही चालतात बघा कसं आहे म्हणजे फार मस्त कॉम्बिनेशन आहे म्हणजे बाळासाहेबांचे शिष्य असलेले संजय राऊत हे यशवंतरावांच्या आदर्शावर कारभार करतात आणि शरद पवारांना आपले सर्वोच्च नेता मानतात उद्धव ठाकरे त्यांचे सर्वोच्चच्या खालचे थोडेसे खालचे असे उच्च नेता आहेत आणि हे सगळं जे अपेक्षित आहे असं म्हणजे जे शरद असा हात करून कुस्ती जे शोधत असते का म्हणतात वगैरे वगैरे जे त्यांच्या सर्वोच्चच्या खालचे अजित पवार ते धरणात म्हणतात ते ते सगळं हे सगळं एकाच कल्चरमधलं आहे त्यामुळं त्या भाषेवरती आक्षेप व्यक्त करून त्याला काहीतरी बोल त्यांना पुन्हा आपण तीच गिरी करायची का गिरी करायची का असा प्रश्न देखील आपल्यासमोर पडतो त्यामुळं पदरी पडलं आणि पवित्र झालं असं म्हणायचं आणि या महाशयांनी जे जे काही भाष्य केलं आहे त्याला सामावून घ्यायचं आपल्यामध्ये आहेच पृथ्वीच्या पोटी हिरे गारगोटी काय गारगोट्या असतात हिरेही असतात हे गारगोट्या हिरे आपल्याला सांभाळून घेतले पाहिजेत समुद्र मंथनातून हलाहल विषही निघालं होतं अमृत अमृतही निघालं होतं ही निघाली होती झालं काय समुद्रमंथनातलं विष गळ्यात पडलं राक्षसांच्या आणि ते पुन्हा महादेवाला प्राशन करावं लागलं आणि लक्ष्मी अमृत या सगळ्या छान पद्म वगैरे या सगळ्या छान गोष्टी चांगले विचार असलेल्या देवतांना मिळाल्या चांगले विचार असले की चांगल्या लोकांना मिळतात आणि वाईट विचार असलेल्या लोकांच्याकडं वाईट गोष्टीच मिळत असतात त्यामुळे राक्षसांच्याकडं सगळ्या वाईट गोष्टी होत्या त्यांची भाषाही तशीच होती राऊतांचंही विचारांचं असंच झालंय असं गृहित धरावं आणि शांत बसावं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करावं नसेल आवडला तर चुटियागिरी अशी कमेंट टाकून तोच शब्द आम्हालाही वापरावा धन्यवाद